हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड्स प्रांजू, स्वप्नील आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही आता पंचमुखी हनुमानजीला जात आहो। आजचा शनिवार असल्यामुळे दर्शनासाठी फर्स्ट टाइम जात आहो, पाहिलं नाही आहे। हे नागपूर जवळच आहे कोराडीच्या तितक्यामध्ये। चला मग आपण जाऊया, चला तिथलं दर्शन करूया, पाहूया। बऱ्याच दिवसासंग यांच्यासोबत टू व्हीलर वर जात आहे, कारण हे टू व्हीलर चालवायला खूप भीतात माझे मिस्टर। त्यांना खूपच भीती वाटते टू व्हीलर चालवायला। फोर व्हीलर चालवून घेतात पण टू व्हीलर चालवायला खूप भीतात। आताही खूप भीत आहे रवी चालवायसाठी। बेल्लोरी गावामध्ये आहे हनुमानजीचं देवस्थान। छान दुकानं पण आहे तिथे। गाडीचे पार्किंग वगैरेची व्यवस्था पूर्ण आहे इथे बघा, टू व्हीलर फोर व्हीलर। आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहो म्हणून तुम्हाला पण दर्शन करवतो। चला समोर तिथे सभागृह पण आहे। इथे बघा खूप वानर सेना आहे। बघा हनुमानजीच्या देवस्थानामध्ये खूपच वानर आहेत। बघा झाडाच्या खाली सगळे बसलेले आहेत, फळ फ्रूट खात आहेत। हे बघा संकट मोचन पंचमुखी हनुमानजी टेकडी मंदिर। हे पंचमुखी हनुमानजीचं मंदिर आहे बघा। खूपच छान परिसर आहे। तुम्ही दर्शन हे बघा, ही मूर्ती आहे, करा लवकर दर्शन तुम्ही इथलं। पंचमुखी हनुमानजीचं दर्शन करा। बघा इथे गादी ठेवलेली आहे महाराजांची। तिथेच आहे पंचमुखी मंदिर आहे। ते होम चालू आहे, होम चालू आहे। नवग्रहाचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे। इथेच आहे नवग्रहाचं मंदिर।
नवग्रह आहे पूर्ण बघा दर्शन करा हे आहे शनि मंदिर इथेच आहे हे पंचमुखी अमराव बजरंग बोली जवळ त्याच मंदिरात खूपच छान परिसर आहे इथला बघा करा तुम्ही सगळ्या देवी देवतांचं दर्शन छान दृश्य आहे इथलं पण बघा हे मंदिराचा खालचा भाग आहे कारण मंदिर टेकड्यावर आहे तलाव वगैरे आहे इथे फोटोशूट पण करतात लोके इथे येऊन आता उन्हामुळे मी बरोबर दाखवू शकत नाही तुम्हाला बघा खूप छान आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये नवीन कोण्या ठिकाणी चला मग जाऊया.